प्रथम दोन स्पष्टीकरणं. एक, मी बसून बोलण्याचं कारण मी काही पुस्तकं आणि काही लेख आणि काही नोट्स रेफरन्सला आणले आहेत, तर तिथे त्याचा आकार पाहता त्या सोयीस्कर नाही तिथे ठेवणं. ते सारख्या मी वापरणार आहे असं पण नाही आहे, एका वेळेला मी वापरणारसुद्धा नाही अजिबात, पण काही काही अतिशय इंटरेस्टिंग आहे ते, तर ते ओरिजिनलमध्ये दाखवणं किंवा सांगणं हे जास्त संयुक्तिक. तर ते पोडियम तो तेवढा सोयीस्कर नसल्यामुळे मी बसून बोलणं असं म्हटलं. तो जो मोठा पोडियम असता तर मला ते जमलं असतं. नंबर दोन खुलासा म्हणजे, आत्ता विकासने सांगितलं की टिळक हा माझा श्रद्धेचा विषय आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं, कारण त्यांना वाटलं की फक्त सोनिया गांधीच माझ्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे तर त्याच्याबद्दल जो खुलासा असा की सोनिया गांधी हा माझा श्रद्धेचा विषय अजिबात नाही, तो माझ्या पत्रकारितेतल्या राजकारणाचा आणि राजकारणामधल्या वादविवादांचा भाग आहे. सोनिया गांधी श्रद्धेचा विषय नाही. जर असलाच तसाच तर मग पंडित नेहरू, मी म्हणेन पंडित नेहरू स्वतः फक्त हा श्रद्धेचा विषय असं म्हणता येईल. पण ज्या अर्थाने श्रद्धा हा शब्द आपण वापरतो तो शब्द मी फक्त टिळकांनाच लावू शकेन, आणि म्हणून मी लोकमान्य टिळक हा माझ्या श्रद्धेचा विषय असं म्हटलं. त्याच्यामुळे त्याच्यात श्रद्धा आणि अंधश्रद्धा त्याच्यात किती अंतर आहे असल्या माझ्या मते बाष्कळ वावदूक आणि सवंग चर्चेमध्ये मी पडत नाही, कारण त्या श्रद्धेमध्ये जे चमत्कार अभिप्रेत आहेत ते टिळकांवरच्या श्रद्धेमध्ये अजिबात नाहीत. खुद्द टिळकांचाच त्याच्यावरती विश्वास नव्हता. हा दुसरा खुलासा श्रद्धेसंबंधातला आणि बसून बोलण्यासंबंधातला. आता विषयासंबंधात, ज्यावेळा मला श्रीनिवासनी आणि विकासने सांगितलं की टिळकांबद्दल तुमचं व्याख्यान आम्हाला ठेवायचं आहे, त्यावेळी म्हटलं मी येईन, मला काय आवडेलच टिळकांबद्दल बोलायला. कारण जेव्हा जेव्हा कुठे असं टिळकांच्याबद्दल बोलण्याचा प्रसंग येतो त्यावेळी नाही म्हटलं तरी आपण गृहपाठ म्हणून परत काहीतरी वाचतो जे पूर्वी आपण वाचलेलं असतं आणि परतही वाचतो, आणि ते प्रत्येक वेळेला परत वाचताना मगाच्या भाषेत सांगायचं तर माझी श्रद्धा अधिक दृढ होते ते वाचताना. त्याच्यामुळे मी म्हटलं मी आनंदाने येईन. पण परत म्हटलं, आत्ताच सदानंद मोरेंचं अतिशय उत्तम भाषण तुमच्या पार्ल्यामध्ये झालं होतं आणि ते अतिशय उत्तम होतं, त्यांची पुस्तकंही दोन्ही फार अप्रतिम आहेत. एवढं म्हटलं त्यांचं भाषणही झालं आहे, त्यांनी एवढं लिहिलं आहे, शिवाय त्यांनी स्तंभ लिहिलेत, शिवाय लोकमान्य ते महात्मा हे त्यांचं आहेच, शिवाय गरजा महाराष्ट्रामध्ये पण संदर्भ आहेत. आणि सदानंद मोरेंनी जेवढा अभ्यास केला आहे संपूर्ण त्या कालखंडावर आणि खुद्द टिळकांवर, तेवढा अभ्यास मी केला आहे असा मी अजिबात दावासुद्धा करणार नाही. किंबहुना त्यांनी जो अभ्यास केला आहे तो वाचल्यामुळे माझा खूप अभ्यास झाला आहे असं मी म्हणू शकेन. बाकी संदर्भ जे आहेत, नचिम केळकरांनी लिहिलेलं किंवा चरित्र त्यांचं किंवा इतर, ते सगळं मी वाचलेलं असलं तरी ज्या अर्थाने सदानंद मोरेंचा अभ्यास आहे किंवा त्यापूर्वी काही प्रमाणामध्ये आपल्याला म्हणता येईल की त्यापूर्वीच्या लोकांचा, म्हणजे यदी फडके होते, गंगाधर गाडगीळ होते, यांचा असा अभ्यास होता. गंगाधर गाडगीळांनी दुर्दम्य लिहिताना जो अभ्यास केला होता, त्यामुळे त्यांच्यासारखा अभ्यास माझा नाही आहे. त्यामुळे मी म्हटलं टिळकांवरती त्यांच्या पद्धतीने बोलणं त्यांनी बोलल्यानंतर हे काही मला उचित वाटत नाही. पण म्हटलं टिळकांचे जे संदर्भ सर्वसाधारणपणे दिले जात नाहीत आणि जे देण्याची नितांत गरज आहे, आणि त्याचं कारण असं आहे की टिळक हे पूर्णपणे लोकलाइज लीडर अशा पद्धतीने त्यांची प्रतिमा दुर्दैवाने महाराष्ट्रातही आहे. महाराष्ट्रात त्याला एक जातीचं पणांग प्राप्त झालं काही काळात. देशामध्ये तर माझ्या आठवणीप्रमाणे देशातले कोणी मान्यवर नेते टिळकांच्या पुण्यतिथीला किंवा जयंतीला का त्यांना कुठेतरी जायचं असेल किंवा टिळक पुरस्कार द्यायचा असेल तरच लोकमान्य टिळकांचं नाव घेतात. अदरवाईज जी सगळी इतर नामावळी येते त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांचं नाव फारसं नसतं. अजून एक त्याचं कारण असं आहे की काही पुरोगाम्यांनी टिळकांवरती माझ्या मते अतिशय अनुचित टीका केलेली आहे, आणि ज्यांना आपण प्रतिगामी म्हणतो त्या काही प्रतिगाम्यांनी त्यांनी त्यांची अनुचित स्तुती केलेली आहे, चुकीच्या कारणासाठी त्यांची प्रशंसा केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं दृश्य दिसतं की कॉम्रेड डांगे हे टिळकांना आपले गुरु मानतात आणि ते आपण कट्टर अनुयायी आहोत लोकमान्य टिळकांचे असं मानतात. त्यांनी जो पहिला संप किंवा पहिली चळवळ बांधली
गिरणी कामगारांची, त्या चळवळीच्या संदर्भातसुद्धा त्यांनी त्याचं श्रेय टिळकांना दिलं. कारण 1908 ज्यावेळी टिळकांना अटक झाली त्यावेळेला त्या निषेधार्थ 6 दिवस मुंबईच्या गिरणी कामगारांनी 6 वर्षे शिक्षा झाली म्हणून 6 दिवस संप केला होता. त्याचा संदर्भ डांगे देत असत. त्यावेळेला डांगे फक्त 9 वर्षाचे होते. पुढे 1921 ज्यावेळी त्यांनी चळवळीत उडी घेतली त्यावेळी त्यांनी कायम टिळकांचा संदर्भ देऊन गिरणी कामगारांचे संघर्ष बांधले. हे मला काही कोडं बराच काळ उलगडलेलं नव्हतं. नंतर मग मी यदी फडकेंनासुद्धा भेटलो आणि डांग्यांनाही विचारलं. त्यावेळेला डांग्यांनी जे लिटरेचर दिलं, त्यावेळेला जे केसरी, त्यावेळेला केसरीचे हे सगळे जे खंड प्रसिद्ध झाले पुढे टिळकांचे ते झालेले नव्हते. त्यावेळेला डांगे असं म्हणाले की इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांच्या राज्यामध्ये आम्हाला कम्युनिस्ट हा शब्दही माहीत नव्हता आणि ते येऊनही द्यायचे आहेत. कारण त्यांचं तिकडे युरोपमध्ये इंग्लंडविरुद्ध रशिया आणि लेनिनच्या विरोधी चळवळ चालू होती. त्यामुळे म्हणे मला 1924 ज्यावेळी अटक झाली राजद्रोहाच्या खटल्यावरनं, प्रत्यक्षात मी गिरणी कामगारांचं काम करायला लागलो असताना, त्यावेळेला मी म्हटलं ज्या कारणास्तव तुम्ही मला अटक केली आहे त्याच्याबद्दलचं मला लिटरेचर वाचायला द्या. आणि म्हणून मी ते लिटरेचर वाचायला गेलो. मला फक्त एवढंच आठवलं की मी ज्यावेळेला 17-18 वर्षाचा होतो त्यावेळेला रशियामध्ये क्रांती झाल्यानंतर त्याच्या त्या क्रांतीसंबंधामध्ये सविस्तर लेख केसरीमध्ये आले होते. आणि ते म्हणले आम्हाला जे काही रशियातल्या क्रांतीबद्दल कळलं, लेनिनने नाव कळलं, मार्क्स हे नाव कळलं, समाजवादा शब्द आमच्या कानावरनं गेला, हा सगळा केसरीमुळे गेला आणि टिळकांच्या अग्रलेखांमुळे गेला. पुढे त्यांना म्हणजे डांग्यांना असं कळलं की ते टिळकांच्या मार्गदर्शनाखाली खाडिलकरांनी लिहिलेले लेख होते. आणि ते 1905 जी डेमोक्रॅटिक रिव्होल्युशन म्हणतात रशियातली, त्या रिव्होल्युशनच्या संबंधात होते. नंतर 1917 होते. आता टिळक 1914 तुरुंगातनं सुटून आल्यानंतर 17 ते लेख आलेले आहेत आणि त्याच्या संबंधातला हा टिळकांचा रेफरन्स आहे. हिंदू महासभेचे पुढारी असं म्हणतात की तेही टिळकांचे अनुयायी आहेत आणि टिळकांकडनंच त्यांनी दीक्षा एक प्रकारे घेतलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे, हिंदू महासभेच्या लोकांचं म्हणणं आहे. तिसराही एक पंथ आहे तो म्हणजे लिबरल, पण लिबरल लेफ्ट असं ज्यांना म्हटलं जातं अशा प्रकारांचा, की जे टिळकांच्या बाजूचे आहेत पण ते गोखलेंच्या विरुद्ध असल्यामुळे टिळकांच्या बाजूचे आहेत, किंवा आगरकरांच्या विरुद्ध असल्यामुळे टिळकांच्या बाजूचे आहेत. म्हणजे डांग्यांची लाईन त्यांना त्या अर्थाने त्यांनी स्वीकारलेली नाही किंवा हिंदू महासभेची लाईन स्वीकारलेली नाही. त्यामुळे टिळक हे व्यक्तिमत्व असं आहे की त्यांना राईट लेफ्ट सेंटर सगळेच जणं मानतायत किंवा सगळेच जणं त्यांच्यावरती टीका करतायत. त्यामुळे मला असं वाटलं की त्या अंगाने असं त्यांच्याबद्दलचं व्यक्तिमत्वाचं स्वरूप का झालं हेही आपल्याला पाहायला पाहिजे. आणि ते सदानंद मोरेंच्या पुस्तकात काही प्रमाणात येतं पण मला जसं हवं होतं तसं मिळालं नाही. आता मग स्वाभाविकच संदर्भ येतो की मग मी लिंकन, लेनिन आणि लोकमान्य असा विषय का घेतला. तर त्याच्यामध्ये एक मला वाटतं सिक्वेन्स मला दिसला म्हणून मी तो घेतला, लिंकन, लेनिन आणि लोकमान्य. लिंकन आणि लेनिन यांना आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. लेनिनचे कट्टर टीकाकारसुद्धा लेनिनला त्याचं ते श्रेय देतात की बुवा या माणसाने आंतरराष्ट्रीय महत्त्व तर त्यांना आहे. कडाडून टीका करणारे लोकसुद्धा लेनिनला ते महत्त्व देतात, लिंकनला तर सर्वजण महत्त्व देतात. म्हणजे लिंकनला महत्त्व आहे, लेनिनला महत्त्व आहे, पण मग टिळकांना का नाही? ह्या दृष्टिकोनातनं मी त्यांना असं म्हटलं की इफ लिंकन इज ग्रेट, इफ लेनिन इज ग्रेट, सो इज लोकमान्य. बट जस्ट बिकॉज लिंकन अँड लेनिन वेर ॲक्सेसिबल अक्रॉस द वर्ल्ड इन इंग्लिश अँड लोकमान्य वॉज नॉट, डज नॉट डिमिनिश हिज सिग्निफिकन्स इन पॉलिटिक्स ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट. आणि इफ इंडियन सबकॉन्टिनेंटल पॉलिटिक्स टू बी अंडरस्टूड, इट हॅज टू बी अंडरस्टूड इन कॉन्टेक्स्ट ऑफ ब्रिटिश रूल. सो दॅट मेक्स हिम इंटरनॅशनल बिकॉज ब्रिटिश रूल इज देअर. ही इज फायटिंग ब्रिटिश एम्पायर, ही इज नॉट फायटिंग अ लोकल फाईट इन महाराष्ट्र, ही इज नॉट फायटिंग लोकल फाईट इव्हन इन इंडिया. त्याच्यामुळे म्हटलं जर लिंकन महत्त्वाचा असेल, लेनिन महत्त्वाचा असेल, तर टिळकही महत्त्वाचे आहेत. मग केवळ पार्टली ॲलिट्रेशन म्हणून मी ते लिंकन, लेनिन आणि लोकमान्य असं त्याचं स्वरूप ठेवलं, पण ते नुसतं ॲलिट्रेशन म्हणून नाही, त्याचा माझ्या डोक्यातला सिक्वेन्स हा होता. अजून एक सिक्वेन्स खूप इंटरेस्टिंग आहे ज्याचा कोणी उल्लेख करत नाही आणि मोरेंच्या किंवा अन्य कोणाच्याही पुस्तकामध्ये तो नाही. तो असा की लिंकन ज्या वेळेला लढत होता तो जर काळ तुम्ही पाहिला तर एक्झॅक्टली त्याच वेळेला
भारतामध्ये 1857 स्वातंत्र्ययुद्ध चालू आहे. हे दोन्ही काळ समान आहेत. 1861 लिंकननी अधिकृतपणे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली 20 जानेवारी 1861. 1860 ते नोव्हेंबरमध्ये निवडून आले. त्या संघर्षाला थोडीशी